महाराष्ट्रातल्या राजकारणात 2019 सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय कुरघोड्या आणि खेळ यांना जोरदार वेग आलाय. याचाच एक भाग म्हणून शहकटशहाचे राजकारण राज्यात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आरोप केलेल्या दोन ठिकाणी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद तर विकोपाला गेलाय. भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे संजय राऊत एकीकडे आक्रमक झालेत, तर सत्तेतील भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या आरोपाचं रूपांतर आता थेट कारवाईत होताना दिसतंय. मुंबई मढ येथील अनाधिकृत स्टुडिओ पाडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. किरीट सोमय्या आज सकाळीच या ठिकाणी हातात हातोडा घेऊन निघाले आहेत, तर संजय राऊत देखील अहमदनगरकडे निघाले आहेत. मग स्टुडिओवर कारवाई का? कोविडच्या काळात स्थानिक आमदार अस्लम शेख आणि मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कृपेने मड येथे समुद्र किनारी अनाधिकृत स्टुडिओ उभारण्यात आलाय, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 2021 मध्ये 50,000 स्क्वेअर फूटचे स्टुडिओ आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. आज हे स्टुडिओ पाडण्याचं काम आज सकाळपासूनच सुरू झालंय. बीएमसीच्या वतीने ही कारवाई करण्यात येते, तर ठाकरे सरकारच्या कृपेने डझनभर अनाधिकृत स्टुडिओ मालाडमध्ये उभे राहिलेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. यहाँ पर 19 बड़े स्टूडियो है, 1,000 करोड़ का वैल्यूएशन है, सालाना 400 करोड़ का रेंट रेवेन्यू है, 100 करोड़ डिस्ट्रीब्यूट होते थे हफ्ते में. आखिर में ये गैर कानून है, समुद्र में बांधा गया है, ये सिद्ध हो चुका है. और आज से उद्धव ठाकरे सरकार को भ्रष्टाचार का प्रतीक अब तोड़ा जा रहा है. स्वाभाविक है, शिंदे फडणवीस सरकार ने जिम्मेदारी स्वीकारी और सरकार कोर्ट से डिमोलिशन हो रहा है. कोर्ट के आदेश में मेरी कंप्लेंट थी, इसलिए मैं मॉनिटर करने के लिए आया हूँ. रही बात अक्रम शेख और आदित्य ठाकरे, ये दोनों तो स्वयं आके ये स्टूडियो बनाने में मदद कर रहे थे. तो अब तो पुलिस कार्रवाई होगी और उसमें बाकी बाहर आएगा. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे आज सकाळीच अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत. भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड येथील भीमा पाटा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. प्रकरणी आज संजय राऊत भीमा पाटा कारखान्याला भेट देणार आहेत. राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचं हे अत्यंत घाणेरडं प्रकरण आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय. तर प्रकरणात राऊत थेट सीबीआय डायरेक्टरला पत्र पाठवणार आहेत. संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोर मंडळ बोलल्याने त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होत आहे. विधिमंडळाच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष हे राहुल कुल असल्याने संजय राऊतांकडून राहुल कुल यांना टार्गेट केले जात असल्याने राऊतांची रणनीती स्पष्ट होत आहे. तुम्हाला काय वाटतं, संजय राऊत यांचे भीमा पाटासवर सुरू असलेले आरोप त्यात तथ्य किती आहे? किरीट सोमय्यांकडून अनाधिकृत बांधकामाची पोलखोल आणि तोडफोडीची कारवाई याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.